नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. गांधीनगर शांतीनगर पिसवली येथील पाणी प्रश्न गहन झाला असून कित्येक दिवस झाले येथे पाणीच नाही. येथील रहिवाशांनी माजी महापौर मोरेश्वर भोईर यांच्याशी संपर्क साधला असता मोरेश्वर भोईर यांनी स्वतः येऊन पाहणी केली. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता राणेसाहेब उपस्थित होते. 2 दिवसात पाणी समस्येवर मार्ग काढू असे उपस्थित महिलांना मोरेश्वर भोईर व राणेसाहेब यांनी आश्वस्त केले. गांधीनगर आणि शांतीनगर दोन्ही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गहन झालेला आहे, एकूण काय सांगाल त्यावर? गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या भागात पाण्याची खरोखर वानवा आहे. मी सकाळी पण एका प्रसार माध्यमाशी बोलताना बोललो की या भागात असलेली जी टंचाई आहे, पाणी टंचाई, कृत्रिम पाणी टंचाई आहे. MIDCवाले सांगतायत की पाणी मिळत नाही आहे, KDMCवाले सांगतायत, MIDCचं नाव दोन्ही एकमेकांवर ढकलायचं काम करतायत. खरं तरी कृत्रिम पाणी टंचाई आहे. आजच्या घडीला बारवी डॅममध्ये मुबलक पाणी आहे आणि या भागाला जो काही पाणी पुरवठा होतो तो MIDCच्या माध्यमातून होतो. जर खरोखर दोन्ही अधिकाऱ्यांची मानसिकता जर स्थिर असेल तर निश्चितपणे लोकांना भरपूर असं पाणी मिळेल. काहीतरी छोट्या मोठ्या तांत्रिक गोष्टी असतात, त्या कारणामुळे पण कधी कधी अडचणी असतात. परंतु वारंवार सांगून सुद्धा गेले तर 2.5 वर्ष या भागात इलेक्शन झालेलं नाही आहेत. आम्ही स्वतःसुद्धा आता लोकप्रतिनिधी नाही आहोत, त्यामुळं या अधिकाऱ्यांवर हवतच आपल्याला अंकुश ठेवता येत नाही. किती वेळा आम्ही सांगितलं तरी सुद्धा काम करत नाहीत, दुर्लक्ष करत असतात. पण नाही लजन काहीतरी वेगळीवेगळी भाषा वापरावी लागते, त्याच्यानंतर ते अधिकारी कुठेतरी लक्ष देत आहेत. गेल्या या भागासाठी महिन्याभरापासून खरोखर फार वाईट परिस्थितीत सगळ्या महिलांनी इथले दिवस काढले. परंतु आज या महानगरपालिकेचे जेई आहेत राणे म्हणून या भागाचे, ते आले, त्यांनी पाणी केले आणि या भागात मागे आम्ही एक लाईन प्रस्तावित केलेली आहे 4 इंचाची, जिचं टेंडर झालेलं आहे आणि तिचं वर्क ऑर्डर फक्त बाकी आहे. ती ह्या येत्या 1.5 महिन्यातच लाईन लागेल लवकरात लवकर, हा आमचा प्रयत्न आहे. आणि सध्या तात्काळ गेल्या महिन्याभर या भागात जे पाणी नाही आहे, यासाठी MIDCकडनं पाण्याचं प्रेशर कसं वाढेल, मी आजच दुपारी संबंधित जे कार्यकारी अभियंता गाभार साहेब त्यांच्याशी मी बोललो आहे. त्या व्यतिरिक्त या भागातची काही वॉलची संख्या आहे ती जास्त आणि वॉलमन आहेत कमी, तर त्याचं एक योग्य मॅनेजमेंट करून उद्या या पर्वामध्ये या लोकांना पाणी कसं मिळेल हा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळात ही लाईन एकदा पडली की या भागातल्या पाण्याच्या समस्येचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागेल असा मला विश्वास वाटतो. बरं, आता इथलं हॉलच बंद केला जात नाही, त्यामुळे रात्री अपरात्री पाणी येतं आणि इथल्या बायकांना कळत देखील नाही की पाणी केव्हा येऊन गेलं आणि त्यामुळे त्यांना पाणी देखील मिळत नाही, याबाबत काय सांग? अडचण अशी आहे की वॉलमन फक्त 3 आहेत आणि वॉलची संख्या 100%च्या वर आहे. सेम टाईममध्ये या भागात पण एखादा वॉल आहे, सेम टाईममध्ये मलंग रस्ता आपला चेतना भाग परिसर आहे त्या भागात पण वॉल आहे. त्यामुळे त्या वॉलमन लोकांची तारेवरची कसरत होते, त्यामुळे ते काय करतात, हे निअरेस्ट टाईम असलेले सगळे वॉल आहेत कमी कमी वेळाचे, त्यामुळे ते सरसकट सगळे हॉल त्यांनी खुले सोडलेले. खुले सोडल्यामुळं काय होतं, सुरुवातीचे जेवढे टॅप आहेत त्या टॅपला पाणी जातं, मागच्या शेवटच्या लोकांना पाणीच जात नाही. परंतु ह्या उद्या पर्वामध्ये आम्ही याचं एक योग्य मॅनेजमेंट करून एखादा वॉलमन नाही मिळाला तर एखादा प्लंबर आम्ही इथे अपॉइंट देऊ. परंतु तात्काळ ह्या लोकांना उद्या पर्वामध्ये पाणी कसं मिळेल हा आम्ही 100% प्रयत्न करू. पानी के लिए भाई लोग बहुत तड़प रहा है, हम लोग काम करने के लिए खाने के लिए नहीं मिलता है, 1 महीना से 8 दिन से ना रहा नहीं, ग्राम पंचायत से पानी ला रहा है. हमारा सेवा करो पानी के लिए, हम लोग हाथ जोड़ के विनती करें. कितने दिन में आता है पानी? पानी का कुछ भरोसा नहीं है, 1 महीना हो गया पानी नहीं है. 2 महीना थोड़ा थोड़ा रहता है, 1 महीना छे नहीं. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.